नमस्कार, मराठी किचन विथ सविता मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण गणपती बाप्पा करता रवा बेसनाचे मोदक बनवणार आहोत। आपण नेहमी गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवतो, पण बऱ्याच जणांना हे मोदक बनवता येत नाहीत, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने रवा बेसनाचे मोदक बाप्पासाठी बनवू शकताय। अगदी घरातील साहित्य वापरून असे मोदक तुम्ही बनवू शकताय, छान मऊसूत असे होतात। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। रवा बेसनाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे। रवा एकदम बारीक घ्यायचा आहे। जर मोठा रवा असेल तर हा रवा मिक्सरमधून थोडा तुम्ही फिरवून घ्या। या रेसिपीसाठी बारीक रवाच वापरायचा आहे। त्याचबरोबर 1 कप बेसन घेतले आहे। घरात जे बारीक बेसन असते तेच बेसन घेतले आहे, वेगळे बेसन वापरलेले नाही। इथे मी 1 कप पिठी साखर घेतली आहे। पिठी साखर नसेल तर साखर मिक्सरवरून फिरवून घ्या। इथे मी तिन्ही वस्तू समप्रमाणात घेतल्या आहेत। या मेजरिंग कपने मी त्या तिन्ही वस्तू मोजून घेतल्या आहेत। तुम्ही घरातील कोणत्याही वाटी कपने हे साहित्य मोजून घ्या। त्याचबरोबर इथे मी 1/2 कप तूप घेतले आहे। सुक्या मेव्यामध्ये इथे मी काजू, बदाम व पिस्त्याचे काप घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घ्या किंवा त्याचे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकताय। यानंतर 1 कढई घेऊया। सुरुवातीला मी यात 2 चमचे तूप घालत आहे। आता या तुपात आपण रवा घालायचा आहे। रवा घातल्यानंतर सतत हलवत 7 ते 8 मिनिटे रवा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। रवा आणि बेसन यांना भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो। रवा पटकन भाजला जातो, पण बेसन भाजण्यासाठी बराच वेळ लागतो। त्यामुळे रवा व बेसन एकत्र न भाजून घेता ते वेगवेगळे भाजून घ्यायचे आहे। रवा भाजताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। हे बघा, 7 ते 8 मिनिटात रवा छान भाजला आहे, त्याचा रंग हलकासा बदलला आहे। आता हा रवा एका ताटात काढून घेऊया। रवा भाजल्यानंतर त्याच कढईत बेसन भाजून घेऊया। इथे मी 4 चमचे तूप घालत आहे। लक्षात ठेवा, तूप वापरताना एकदम न वापरता ते थोडे थोडे वापरा। गॅसची फ्लेम स्लो ठेवून यात बेसन घालूया। बेसन घातल्यावर तूप आपल्याला थोडे कमी वाटते, त्यामुळे आपण त्यात जास्त तूप घालतो, पण ज्यावेळी बेसन भाजले जाते त्यावेळी ते तूप सोडायला लागते। बेसनात तूप जास्त होते व मोदक करताना त्याचा आकार व्यवस्थित येत नाही, त्यामुळे तूप नेहमी थोडे थोडे करूनच वापरा। आता यात आणखीन मी थोडे तूप घालत आहे। सतत हलवत बेसन भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। बेसन हलकेसे सोनेरी होईपर्यंत भाजायचे आहे। बेसन भाजण्यासाठी बराच वेळ लागतो, जवळजवळ 20 ते 25 मिनिटे लागतील हे बेसन भाजण्यासाठी। गॅस एकदम मंद ठेवायचा, म्हणजे बेसन छान भाजले जाते, मोदक खाताना ते तोंडात चिकटणार नाहीत। हे बघा, बेसनाला छान तूप सुटायला लागले आहे। बेसनाचा रंग हलकासा ब्राऊन होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय, बेसनाचा रंग हलकासा बदलला आहे, छान ब्राऊन झाला आहे, तूप सुद्धा छान सुटले आहे। बेसन छान आपल्याला हवे तसे भाजले आहे। आता यात भाजून घेतलेला रवा घालूया। रवा आणि बेसन मिक्स करून घेऊयात। या रवा व बेसनाचे मोदक बनवताना नेहमी लक्षात ठेवा, तूप एकाच वेळी न वापरता लागेल तसे थोडे थोडे वापरा। आता रवा व बेसन छान मिक्स करून झाले आहे। अगदी मिनिटभर हा रवा बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता यात सुका मेव्याचे काप घालूया। काजू, बदाम व पिस्त्याचे काप घातल्यानंतर 1 मिनिट हे भाजून घेऊया। काजू बदाम वेगळे भाजून घेण्याची गरज नाही। रवा व बेसन चांगले गरम आहे, त्यामुळे अगदी मिनिटभरातच हे ड्रायफ्रुट्स भाजून होतात। आता गॅस बंद करूया। यानंतर हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया। रवा व बेसन सुरुवातीपासूनच मी स्लो फ्लेमवरती भाजून घेतले आहे। असे मंद आचेवरती बेसन व रवा भाजून घेतल्यामुळे छान खरपूस भाजले जाते। त्यानंतर यात 1/2 चमचा मी वेलची पावडर घालत आहे। हे मिश्र थंड करून घेऊया। मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर यात पिठी साखर घालायची आहे। बघा, मिश्रण चांगले थंड झाले आहे। आता यात थोडी थोडी करून साखर घालूया। साखर घातल्यानंतर ती हाताने मिसळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे ही साखर मी मिसळून घेत आहे। आता राहिलेली साखर सुद्धा यात घालत आहे।
साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. तुम्ही बघू शकताय मिश्रणापासून लाडू छान वळता येत आहे, याचा अर्थ तूप अगदी परफेक्ट प्रमाणात आहे. जर तूप तुम्हाला थोडे कमी वाटत असेल तर यात आणखीन एखादा चमचा तुम्ही तूप घालू शकताय. आता या मिश्रणापासून मोदक तयार करून घेऊया. इथे मी एक मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला थोडेसे तूप लावून घेत आहे. तूप लावल्यानंतर यावर सजावटीसाठी थोडे पिस्त्याचे काप लावून घेत आहे. त्यानंतर मिश्रण घेऊन ते साच्यामध्ये दाबून भरूया. नंतर साचा बंद करून तळाच्या बाजूने थोडे प्रेस कर, म्हणजे मोदक पोकळ राहणार नाही. साच्याच्या बाहेर मिश्रण असेल तर ते काढून घ्या. साचा खोलताना अलगदपणे काढा. तुम्ही बघू शकताय मोदकाला किती छान आकार आला आहे. छान मऊसूत लुसलुशीत असा मोदक तयार झाला आहे. मी तुम्हाला आणखीन एक मोदक तयार करून दाखवते. मी ते थोडा मोठा साचा वापरला आहे. तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही साच्यापासून असे मोदक बनवून घ्या. तुम्ही बघू शकताय मोदक छान तयार झाले आहेत. तुम्ही यापासून असे लाडूही बनवू शकताय. तर किती सोपी अशी रेसिपी आहे, अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले आहे. त्यामुळे या गणेश चतुर्थीला असे रवा बेसनचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा. या गणेश चतुर्थीला हे रवा बेसनाचे मोदक नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तसेच मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.